रुग्णांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत 9,000 वाढलेली दिसली. नागरिकांमध्ये फिटनेसचं वाढलेलं महत्व याचं महत्वाचं कारण आहे आणि कडाकाच्या थंडीतही हौशी धावपट्टूंचा सहभाग इथे पाहायला मिळाला. आशियातील सर्वात मोठी आणि मानाचा गोल्ड लेबल दर्जा मिळवणारी ही मुंबई मॅरेथॉन सकाळी 5:15 सुरू झाली. मुंबईकर तरुणी दिव्यांग ज्येष्ठ नागरिक यांच्यासह देश विदेशातील धावपट्टूंनी देखील यात सहभाग घेतला होता. महिलांच्या हाफ मॅरेथॉनचा निकाल देखील समोर आलाय. मराठमोळ्या धावपट्टूंनी यावेळी बाजी मारली. उत्तर प्रदेशची पारुल चौधरी प्रथम आली आहे, तर मुंबईची आरती पाटील दुसरी आणि नाशिकच्या मोनिका आथरेने तिसरा क्रमांक पटकावलाय. मुंबईच्या मॅरेथॉनमध्ये तरुण तरुणी सेलिब्रिटीज दिव्यांग ज्येष्ठ व्यक्ती हे तर पाहायला मिळालेच, परंतु एक महिला आपल्या लहानग्या बाळाला घेऊन सहभागी झालेली पाहायला मिळाली. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शैलेश तौटे यांनी. स्पर्धेला सुरुवात झालेली आहे मुंबईत रन मुंबई रन आणि आशियातली सगळ्यात मोठी असलेली ही मॅरेथॉन स्पर्धा जी आहे या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. अनेक स्पर्धक जे आहेत ते या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. आपल्यासोबत एक महिला आहे, ती आपल्या बाळाला घेऊन या ठिकाणी या स्पर्धेत उतरलेली आहे. काय नेमकं हे कारण आपण विचारूयात. काय फर्स्ट टाइम आपले? ऍक्च्युली मेरे हसबंड नागपूर राहणार आहे, विदिन 21 किलोमीटर, तो बस उनसे इंस्पिरेशन. ओके, क्या कहेंगे बाकी और इस मैराथन के बारे में क्या कहेंगे? कुछ नहीं, मेरे लिए फर्स्ट टाइम है, मेरे लिए भी फर्स्ट एक्सपीरियंस है. छोटे बच्चे को आप लेके आई है? हाँ. घर में कोई नहीं है? घर में है, लेकिन मेरे हस्बैंड को चाहिए था कि मतलब मैं इसके साथ ही करूँ, तो इसका भी एक इंस्पिरेशन मिलेगा इसके लिए. शुक्रिया. या ठिकाणी एक आई आपल्या लहान बाळाला घेऊन या ठिकाणी या स्पर्धेमध्ये धावते, त्यामुळे तिचे पती देखील या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत आणि त्यामुळे आपल्या लहान बाळाला देखील एक मोटिवेशन मिळायला हवं आणि हे कारण जे आहे आणि त्यामुळे महिला देखील या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आहेत. त्यामुळे मनोज दाळकरसह शैलेश तौटे, जय महाराष्ट्र, मुंबई.